आय लव्ह नगर अपडेटमध्ये स्वागत. आज दिनांक 28 जानेवारी, अहमदनगरमधील सुपरफास्ट बुलेटिन. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक महाविकास आघाडीचाच उमेदवार जिंकेल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं अहमदनगरमध्ये प्रतिपादन. नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, भाजप एका रात्रीत चित्र बदलेल, खासदार सुजय विखे पाटील यांचं वक्तव्य. एसटी महामंडळात सलग 25 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त कालावधी विना अपघात सेवा केलेला अहमदनगर जिल्ह्यातल्या चालकांचा विशेष गौरव. दोन गटात झालेल्या हाणामारीच्या प्रकरणावरून श्रीगोंदा शहरात पाळला बंद, शहर बंदच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. जिल्हा सरकारी रुग्णालयात अपराध्यासारखी वागणूक मिळते, जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या अंगणवाडी तसंच आशा सेविकांचा आरोप. घर नावावर होण्यासाठी उपोषणाला बसलेल्या अकोले तालुक्यातल्या निंबरळ इथल्या महिलेचं उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू. अहमदनगरमधल्या महिलेचा लेबोग्राफीमध्ये विश्वविक्रम, जिनियस फाउंडेशन वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया संस्थेनं घेतली नोंद. देशी दारू दुकानाला ग्रामपंचायत प्रशासनानं परवानगी दिल्यानं संतप्त नागरिकांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा. शेवगाव इथल्या क्रांती चौकात प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं भारतीय संविधानाचं सामुदायिक वाचन. श्रीगोंद्याच्या कुस्ती मैदानात सिकंदर शेख यानं मारली बाजी, शेवटच्या लढतीत कमलजीत सिंग याला केलं चितपट. असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आय लव्ह नगरच्या 77 98 300 400 या नंबरवर मिस्ड कॉल द्या.